शहर सहकारी बँकेने नगर औरंगाबाद रस्त्यावरील साई सुजाता हॉस्पिटल संचालित एम्स हॉस्पिटलच्या लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पण हा लिलाव बेकायदेशीर असून तो रद्द करावा अशी मागणी रवींद्र कवडे, डॉक्टर भास्कर सिनारे आणि डॉक्टर विनोद श्रीखंडे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. एम्स पार्टनरशिप फर्मनं 2008 साली या जागेवर बांधकाम केलं. सुमारे 15 ते 20 डॉक्टरांनी यामध्ये गुंतवणूक केली होती. पण आता या भागीदारांना रक्कम न मिळाल्यानं डॉक्टरांनी अपहाराचा खुलासा पत्रकार परिषदेत केला. डॉक्टर भास्कर सिनारे, डॉक्टर रवींद्र कवडे आणि डॉक्टर विनोद श्रीखंडे आम्ही तिघं जुन्या एम्स हॉस्पिटलचे पार्टनर होतो. त्या आमच्याबरोबर आणखी डॉक्टर तुषार तनपुरे, डॉक्टर अविनाश चव्हाण, डॉक्टर प्रशांत मांडोळे, डॉक्टर सतीश सोनवणे आदी इन्व्हेस्टर्स होते. आम्ही सर्वांनी मिळून साधारणतः 4 ते 5 कोटी रुपये गुंतवून शहर सहकारी बँकेतून 7.5 कोटी कर्ज घेऊन एम्स हॉस्पिटल बांधले होते. 2016 साली हे एम्स हॉस्पिटल डॉक्टर निलेश शेळके यांच्या साई सुजाता हॉस्पिटलला विकले गेले. त्यावेळेस त्या खरेदी खताद्वारे जी देय असलेली रक्कम होती, खरेदी खात्यात नोंदवलेली पूर्ण रक्कम, त्या रकमेपैकी बरीचशी जवळजवळ 60 ते 70% रक्कम ही कुठल्याही आम्हाला परत मिळालेलीच नाही आहे. त्यामुळे ते खरेदी खत बेकायदेशीर आहे. ते खरेदी खत बेकायदेशीर असल्यामुळे त्यानंतर शहर सहकारी बँकेने केलेले गहाणखत साई सुजाता हॉस्पिटल या संस्थेच्या नावाने तेही बेकायदेशीर आहे. त्यामुळं जो शहर सहकारी बँकेने बेकायदेशीरपणे हा जो लिलाव सुरू केलेला आहे एम्स हॉस्पिटलचा, तो पूर्णपणे बेकायदेशीर आहे. व त्यातून जो कोणी लिलाव घेईल त्यामुळे जनतेचे व सभासदांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. हे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही सर्व जनतेला ह्या परिषद पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही माहिती कळवू इच्छितो. त्याद्वारे आम्ही ह्या सर्व प्रकरणाची माननीय सहकार आयुक्तांच्या मार्फत चौकशी माननीय सहाय्यक निबंधक यांनी केलेली आहे. त्यांनी पण ह्या कर्ज प्रकरणावर मोठ्या प्रकारचे आक्षेप नोंदवलेले आहे. व ह्या सर्व प्रकाराविरुद्ध आमची झालेली जी फसवणूक आहे त्यात मान्य कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर येथे 420, 419 व 419 या क्रमांकाने गुन्हे दाखल आहेत. त्याचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास चालू आहे. व त्याबरोबर ह्या लिलावाविरुद्ध दाद मागण्यासाठी आम्ही कर्ज वसुली प्राधिकरण औरंगाबाद यांच्याकडे रितसर न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे. व तेथे तो प्रलंबित आहे. व या लिलावात जर जे कोणी भाग घेणार असतील त्यांनी ह्या सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच भाग घ्यावा. ही आम्हा सर्व एम्सच्या जुन्या भागीदार व गुंतवणूकदारांतर्फे नम्र विनंती आहे. डॉक्टर शेळकेंनी वेगवेगळ्या बँकामधून आत्तापर्यंत वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत जवळजवळ 45 ते 50 कोटीचा रुपये उचललेले आहेत खर्च.